रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प सन 2021 हजार एकवीस बावीस रोज प्रकल्पामध्ये आपण सर्वांचं स्वागत सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब मी विषय शिक्षिका श्रीमती जाधव डी व्ही इयत्ता अकरावी विषय मराठी रोज प्रकल्प या प्रकल्पांतर्गत आपण उच्च माध्यमिक वर्गासाठी ऑनलाईन उपक्रम सादर करीत आहोत आज आपण इयत्ता अकरावी विषय मराठी कृतीपत्रिका आराखडा याविषयी माहिती घेणार आहोत सुरुवातीला संविधान तक्ता लेखी परीक्षा इयत्ता अकरावी विषय मराठी गुण ऐंशी घटकानुसार गुणविभागणी घटक आणि गुण दिलेले आहेत एक घटक गद्य गुण वीस दोन पद्य गुण सोळा तीन साहित्य प्रकार नाटक गुण बारा चार उपयोजित मराठी गुण अठरा पाच व्याकरण गुण चौदा एकूण गुण ऐंशी वर्षभरातील मूल्यमापन प्रथम सत्रामध्ये दोन परीक्षा होतील त्यामध्ये चाचणी क्रमांक एक पंचवीस गुण सत्र एक पन्नास गुण एकूण पंच्याहत्तर गुण द्वितीय सत्रामध्ये दोन परीक्षा होतील त्यामध्ये चाचणी क्रमांक दोन पंचवीस गुण द्वितीय सत्र परीक्षा ऐंशी गुण अधिक तोंडी परीक्षा वीस गुण एकूण एकशे पंचवीस गुण एकूण दोनशे दोन येणारी दोन, सरासरी म्हणजे विद्यार्थ्याचे वार्षिक गुण कृतीपत्रिका आराखडा इयत्ता अकरावी विषय मराठी वेळ तीन तास गुण ऐंशी विभाग एक गद्य गुण वीस अपेक्षित कौशल्य आकलन अभिव्यक्ती सोमत भाषा सौंदर्य कृती क्रमांक एक अ पाठावर आधारित पठित उतारा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्द एक आकलन कृती चार गुण दोन सोमत कृती किंवा अभिव्यक्ती कृती चार गुण एकूण आठ गुण ब पठित गद्यपाठावर आधारित पठित उतारा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्द एक आकलन कृती चार गुण दोन कृती, किंवा अभिव्यक्ती कृती चार गुण एकूण आठ गुण क अपठीत गद्य उतारा शब्द मर्यादा शंभर ते एकशे वीस शब्द त्यामध्ये एक आकलन कृती दोन गुण दोन अभिव्यक्ती कृती दोन गुण एकूण चार गुण विभाग दोन पद्य गुण सोळा अपेक्षित कौशल्य आकलन अभिव्यक्ती काव्यसौंदर्य भाषा सौंदर्य अर्थसौंदर्य आणि भाव सौंदर्य कृती क्रमांक दोन अ पठित पद्यपाठावर आधारित कविता एक कृती चार गुण दोन रसग्रहण कृती चार गुण एकूण आठ गुण ब पठित पद्यपाठावर आधारित सहा पैकी चार कृती एक कृती चार गुण दोन अभिव्यक्ती कृती चार गुण एकूण आठ गुण विभाग तीन नाटक गुण बारा अपेक्षित कौशल्य ज्ञान आकलन सोमत अभिव्यक्ति इत्यादि कृति क्रमांक पाठावर आधारित सैद्धांतिक भाग एक ज्ञान कि आकलन कृति चार गुण दोन अभिव्यक्ति कि सोमत कृति दोन गुण एक गुण ब, पठित नाट्य उतार्यावर आधारित कोणत्याही तीन कृती त्यामध्ये एक आकलन कृती दोन गुण दोन अभिव्यक्ती कृती दोन गुण तीन कृती दोन गुण एकूण सहा गुण विभाग चार उपयोजित लेखन गुण अठरा कृती क्रमांक चार खालील कृती सोडवा पैकी तीन कृती एक आकलन कृती तीन गुण दोन उपयोजन कृती सहा गुण तीन कृती नऊ गुण एकूण अठरा गुण एक, एक सूत्रसंचालन दोन मुद्रित शोधन तीन अनुवाद चार अनुदिनी ब्लॉगलेखन पाच रेडिओजाकी या घटकावर कृती विचारल्या जाते विभाग पाच व्याकरण गुण चौदा कृती क्रमांक पाच खालील कृती सोडवा नऊ पैकी सात पाठ्यपुस्तकातील व्याकरण घटकावर आधारित ह्या कृती असतील त्यामध्ये एक आकलन कृती सहा गुण दोन उपयोजन कृती आठ गुण एकूण चौदा गुण एक शब्दशक्ती दोन काव्यगुण तीन वाक्यसंश्लेषण चार काळ पाच शब्दभेद सहा शब्दसिद्धी साधित शब्द उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द अभ्यस्त शब्द सात विशेषण विशेष आठ शब्दसंपत्ती यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नऊ विरामचिन्हे दहा निर्दोष शब्दलेखन या घटकावर कृती विचारल्या जातील अशी एकूण ऐंशी गुणांची लेखी परीक्षा असेल तोंडी परीक्षा आराखडा गुण वीस इयत्ता अकरावी विषय मराठी श्रवण कौशल्य गुण दहा त्यामध्ये एक शब्दलेखन शब्दसंख्या चार गुण दोन प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण असेल असे एकूण दोन गुण वाक्य लेखन दोन वाक्य गुण दोन दोन वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन पैकी एक गुण दोन वाक्प्रचाराचा अर्थ एक गुण वाक्प्रचाराचा वाक वाक्यात उपयोग एक गुण तीन अ म्हण पूर्ण करा इंग्रजी म्हणीचा मराठी अर्थ एक गुण व पारिभाषिक शब्द पारिभाषिक शब्दासाठी मराठी संज्ञा एक गुण असे एकूण दोन गुण चार कविता किंवा कथा किंवा उतारा किंवा नाट्य उतारा ऐकून पाच ओळीत सारांश लेखन किंवा माहिती लेखन गुण दोन विद्यार्थ्याला माहिती लिहिण्यासाठी पाच मिनिटं वेळ दिला जाईल भाषण कौशल्य गुण दहा त्यामध्ये एक नियोजित विषय किंवा आयत्यावेळचे भाषण गुण पाच त्यामध्ये नियोजित विषय यामध्ये नियोजित विषयावर भाषण करण्यासाठी परीक्षेपूर्वी आठ ते दहा दिवस आधी विद्यार्थ्याला पाच विषय दिले जातील त्यापैकी एका विषयावर विद्यार्थ्याने भाषण करावे प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी दोन मिनिटे वेळ दिला जाईल किंवा आयत्या वेळचे भाषण यामध्ये विद्यार्थ्याच्या भोवतालच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर आधारित विषय भाषणासाठी दिला जाईल चार चार मुलांचे गट केले जातील एका गटाला एक विषय देऊन विचार करण्यासाठी पाच मिनिटे वेळ दिला जाईल पहिल्या गटाची परीक्षा सुरू करण्यापूर्वी पुढील गटाला वेगळा विषय दिला जाईल प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी सुमारे दोन मिनिटे वेळ दिला जाईल गुण पाच दोन कविता पठन काव्यानंद किंवा पाठ्यपुस्तकातील कविता किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरील अन्य कविता अभंग किंवा ओवी विद्यार्थ्याला सादरीकरणासाठी दोन मिनिट वेळ दिला जाईल गुण पाच धन्यवाद